आंदोलन तुम्ही नेमकं कशासाठी ठेवलं आहे? राज्यातील 29,000 ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जावर किमान वेतन मिळावं ही प्रमुख आमची मागणी आहे. त्याचबरोबर जर ह्या मागणीला वेळ लागत असेल तर शासनानं राज्याच्या निधीमधून किमान 20,000 रुपये मानधनवाढ द्यावी. या दोन प्रमुख मागण्यांसाठी आम्ही या आज आंदोलनाचा 15वा दिवस आहे. 15 दिवसापासून आंदोलन करत आहोत आणि संगणक परिचालकांना रोजगार हमी योजनेच्या मजुरापेक्षा कमी मानधन मिळते म्हणून शासनानं आमच्या आंदोलनाची दखल घेऊन निर्णय द्यावा यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे. बरं, मंत्री महोदय गिरीश महाजनांसोबत तुमच्या अनेक चर्चा झाल्या, चर्चेच्या फेऱ्या झाल्या, कॅबिनेटमध्ये पण तुमचा विषय चर्चेला आला आहे असं बोलल्या जात आहे. काय यावरती कन्क्लुजन निघाला शेवटी? आजसुद्धा आमची ग्रामविकास मंत्री माननीय महाजन साहेबांसोबत आंदोलन स्थळी येण्याच्या अगोदर आमची बैठक झाली, चर्चा झाली. त्यांनी आमचे सगळे मुद्दे घेतलेले आहेत. त्यांनी ते मुद्दे घेऊन सांगितले की मी सगळ्या गोष्टीवर पॉझिटिव्ह आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना आजच बोलून तुमचा संगणक परिचालकांचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे असं आपल्याला सांगितलं. पण निर्णय आल्याशिवाय आपण आपल्याला बोलता येणार नाही. त्यांची प्रक्रिया सुरू आहे पण त्यांना आपण ठामपणे सांगितलं की जोपर्यंत शासन आमचा निर्णय देणार नाही तोपर्यंत, कारण की आता आचारसंहिता लागणार आहे. तिथे म्हणले बरोबर आहे म्हणणे, आचारसंहिता लागणार असल्यामुळं आम्ही या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर आमचा निर्णय लागावा, आजच आमचा निर्णय द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती. बरं, तुम्हाला वाढीव वेतन देण्यासाठी किंवा त्याचा दर्जा देण्यासाठी वित्त आयोगाची हरकत आहे असं बोलले जात आहे, या संदर्भात तुमचं काय मत आहे? वित्त आयोगाचा हरकत असण्याचं कारणच नाही, कारण की संगणक परिचालकासारख्या अनेक CSSP कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचारी नियुक्त आहेत आणि वित्त विभाग आयोगाची किंवा वित्त विभागाची हरकतीचा मुद्दा काही त्यांनी समोर आणलेला नाही किंवा मंत्री मोदी तसे म्हणलेले नाही. वित्त विभागाचा हरकतीचा मुद्दाच नाही. वित्त विभागानं हे 7 कोटी जनतेला सेवा देणारे संगणक परिचालक असल्यामुळं या संगणक परिचालकांना किमान वेतन कर्मचारी दर्जा दिला पाहिजे. कोरोना काळामध्ये तुमचे साधारणतः 18 ते 20 जे कर्मचारी आहेत ते मृत्यू पडले आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुमची भूमिका आता काय आहे या आंदोलनानंतर? प्रत्येक शासनाला जी योजना राबवायची ती संगणक परिचालकाच्या माध्यमातून शासन राबवतं. अशामध्ये कोरोनाचं जे महासंकट होतं या महासंकटामध्ये सेवा देत असताना 18 संगणक परिचालक आमचे मृत्यूमुखी पडले आणि संगणक परिचालक हा सेवा देणारा ग्रामीण पातळीवरील एक महत्त्वाचा घटक असल्यामुळं शासनानं या संगणक परिचालकाकडे दुर्लक्ष न करता संगणक परिचालकाचा निर्णय दिला पाहिजे अशी आमची शासनाची